नव्या नेतृत्वाखाली गोकुळ आणखी बहारत जावो गोकुळ अजून मला बहारलेला पाहायचा आहे त्यामुळे दूध उत्पादकांच्या उन्नतीचे नवनवीन पाऊल गोकुळने टाकावे अशा शब्दात राष्ट्रवादी दे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चेअरमन विश्वासराव पाटील आणि संचालकांना कानमंत्र दिला गोकुळमध्ये संत सत्तांतर झाल्यानंतर चेअरमन विश्वासराव पाटील आणि संचालक मंडळाने बुधवारी राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री पवार यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली याप्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील उपस्थितीत होते पवार यांनी गोकुळचे चेअरमन पाटील व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्यासोबत दुग्ध उत्पादन व व्यवसाय दूध संघाची वाटचाल यासंबंधी चर्चा केली नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ